होळी झाली की चाहूल लागते ती येणाऱ्या कडक उन्हाळ्याची. आणि उन्हाचा थेट संबंध येतो तो आपल्या डोळ्यांशी. ऊन खूप वाढलं की डोळे चुरचुरतात, त्यामुळे डोकंही दुखू लागतं. म्हणजेच ओघानं डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं वाटू लागतं. आणि यातला सगळ्यात सोयीस्कर, फायद्याचा आणि आपला आवडता उपाय म्हणजे सनग्लासेस वापरणं. तसं पाहिलं तर गॉगल्सच्या दुकानात नेहमीच विविध कंपन्यांच्या गॉगल्सची रेलचेल असते, पण उन्हाळा आला की खास समर कलेक्शन म्हणून दुकानदार आपल्यासाठी सज्ज होतात. विविध नामांकित कंपन्या नवीन प्रकारचे ग्लासेस घेऊन, फ्रेम्स घेऊन बाजारात येतात. आणि मग आपण अगदी गोंधळून जातो की हा गॉगल घ्यावा की तो. कॉलेज गोईंग लोकांना तर स्टाईल हवी असते. ते पॉकेट मनी बघून गॉगल्सचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे ब्रँडकडे लक्ष देत नसल्याचंही काही मुलींचं मत आहे. हम लोग को ये सूट होता है कि नहीं वो देखते, और अगर हम लोग का जो पॉकेट मनी है उसमें से अगर ये सूट होता है उसकी रेंज में अगर बैठता है तो हम लोग ये लेते, और स्मार्ट दिखे हम लोग पे, हम लोग का जो स्किन कलर है उस पर स्मार्ट दिखे यही हम लोग देखते, आँखों के लिए अच्छा रहता है. आपल्या डोळ्यांसाठी म्हणजे उन्हामध्ये त्रास होतो ना फार, त्यामुळे आम्ही यूज करतो. आणि क्वालिटी ग्लासेस बस. दुकानात गेलात की तुम्हाला ब्लू, ब्राऊन, ब्लॅक, ग्रे, डे नाईट असे विविध ग्लासेसचे प्रकार, तर फ्रेम्समध्ये मेटल, प्लास्टिक आणि फ्रेमलेस असे प्रकार मिळतात. मग हे गॉगल्स तुम्ही नक्की कुठे आणि कशासाठी वापरणार आहात? ड्रायव्हिंग करायचंय की बाहेर भटकंतीला जायचंय, की फील्ड वर्क आहे की आणखी कोणाला इम्प्रेस करायचंय, यावर गॉगल्सचं सिलेक्शन होतं. म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी गॉगल हवा, आणि अशानं डोळ्यांचंही संरक्षण होतंच. अभी क्या ना हमारे यहाँ अलग अलग डिफरेंट डिफरेंट सब गॉगल्स हैं, अलग अलग प्राइसेस हैं, अलग अलग कस्टमर आते हैं. आता शेप कसा हवा, राउंड, ओवल, स्क्वेअर की आणखी वेगळा? झालात ना कन्फ्यूज? कितीही गोंधळलात तरी गॉगल्सची प्राथमिकता ही डोळ्याचं संरक्षण करणं हीच आहे, हे मात्र विसरू नका. काम नसेल तेव्हा डोक्यावर लावून टाका, म्हणजे सांभाळायचाही त्रास वाचेल.